शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अरे देवा, काय करून ठेवलंय ह्या मुलीनी किचनच. असं वाटतंय की कुणीतरी बटन दाबलं आणि वादळ आलंय सगळं. शी शी शी, काय हे. पण या सुंदर नजाऱ्याच एक प्रसारण तर करू शकते घरच्यांसाठी. या आहेत आमच्या खास आत्या. सगळे नमस्कार करा यांना. ह्या ज्या आहेत ना चालतं फिरतं विद्यापीठाच, कोणाला स्वतःच्या घरात भांडण लावायचे असतील ना, किंवा मग दुसऱ्यांच्या घरातल्या गोष्टीत तोंड खुपसायचं असेल, तर ह्यांच्याकडून शिका. खूप चांगलं ट्रेनिंग मिळेल. चला आजच्यासाठी आता पुरे करूयात. बाय. हे काय बडबड करत होतीस आणि जे तुम्ही करताय त्याला काय म्हणालात त्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ना ताई समजायचं नाही की तुम्ही मला झुकवण्याचा प्रयत्न कराल आणि मी झुकेन. हे माझं घर आहे आणि इथे मी तुमचं काहीही चालू देणार नाही, समजलं. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघा. आउट. आत्ताच्या आत्ता जाते आणि श्रद्धाला तिखट मीठ लावून सांगते. मोठी आई मला शहाणपणा शिकवणारी. बोला देवी मातेचा उदो. श्रद्धा, सगळ्यांना प्रसाद दे. अग, तू जरा जास्तच उड्या मारत नाहीयेस का? काय करू मी, मला कंट्रोलच होत नाहीये. फोटो बघ ना, रागाने कसं नाक तुझं फुगलंय ते. तू तर मोठा प्लॅन केला होतास ना, मग काय झालं? आई तर साडीमध्ये किती छान दिसतेय, पूजा पण किती छान झाली, आणि श्रद्धा वहिनी तिला तर खूप मोठा ओरडा बसणार होता, पण काहीच झालं नाही. राग येतोय. वहिनी, या वर्षी तुम्ही आमच्या सोबत पूजेला बसलात, मला खूप आनंद झाला. जणू अनेक वर्षांची अर्धवट राहिलेली पूजा आज पूर्ण झाली. अनेक वर्षांपूर्वी इतक्या विश्वासाने तू ही पूजा सुरू केलीस आणि तुला या पूजेचं फळही मिळालं, म्हणून मी विचार करते की मी सुद्धा करून बघते. लक्ष्मी माता माझ्याही कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि माझ्याही घरची सून आमची लक्ष्मी परत येईल. ते तर तू विसरूनच जा वहिनी. वहिनी, जेव्हा लक्ष्मी घरात येते तेव्हा सुख आणि शांती घेऊन येते, पण शांती आणि तुझ्या सुनेचा लांब लांब पर्यंत संबंध नाही. आता काय झालं रितू? मी तिच्या घरी गेले होते वहिनी मंदिरातला प्रसाद घेऊन, तर तिने मला इतकं ऐकवलं, इतकं ऐकवलं, इतका अपमान केला, आणि वरून तिची ती कोणी शेजारीण पण होती बरोबर, तिनेही चान्स सोडला नाही माझा अपमान करण्याचा. इतकं ऐकवलं ना मला. आत्या, आपण काय करू शकतो? तिचं घर ती बघेल. श्रद्धा, पूजा झाली, मला माझ्या कामात मदत कर ना. जितकं प्रेम दाखवायचंय दाखवून घ्या. हे सगळं मी फार दिवस चालू देणार नाही.
आता बघाच मी काय करते ते। आजकालची मुलं सुद्धा किती कमी वयात सगळे आजार मागे लावून घेतात, कधी कमरेचं दुखणं आणि कधी मानेचं। अजून सगळं रात्रभराचं काम बाकी आहे। नाही नाही, मी एकदम ठीक आहे। जेव्हा पण बसून काम करायचं असेल तर पाठ एकदम सरळ ठेवायची, आणि जर सोफ्यावर बसून काम करायचं असेल तर टेकून बसायचं। याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे। तुला चुकीचं वाटलं का? जास्त दुखतंय? नाही नाही, असं काही नाहीये। मग तू जरा शांत बस। माझ्या अभयवर प्रेम करणार तू श्रद्धा, विसरून जा, कारण मी असेपर्यंत हे कधीच होऊ देणार नाही। लाइट कसे काय गेलेत? आरती तू थांब, मी बघतो। ठीक आहे बेटा, मी इलेक्ट्रिशियनला फोन करतो। वरुण उठा ना, चला उठा उठा उठा। स्वीटू प्लीज झोपू दे ना। वरुण मला ना आईस्क्रीम खावसं वाटतंय आता, चला उठा जाऊयात। स्वीटू खूप रात्र झाली आहे,
उद्या जाऊया ना प्लीज. वरुण काही रात्र भित्र नाहीये, चला ना त्या निमित्ताने सोबत वेळही घालवूया, थोडं फिरूनही येऊया. चला स्वीट टू, उद्या मला ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि संध्याकाळी तुझ्या घरी सुद्धा जायचं आहे ना. हे बघ, आज रात्री झोप पूर्ण झाली नाही ना तर उद्याचा सगळा दिवस झोपेत जाईल. प्लीज आता झोपू दे ना. वरुण मला आत्ताच आईस्क्रीम खावंस वाटते, आत्ताच जायचं आहे मला. मला तुमच्या बरोबर प्रेमाचे दोन क्षण घालवायचे आणि तुमचं फक्त तुमच्या झोपेवर प्रेम आहे, मला काही ऐकायचं नाहीये. चला आत्ता मला आत्ताच. हे बघ, उद्या ना मी तुला नक्की आईस्क्रीम खायला घेऊन जाईल, पण आत्ता मला झोपू दे, खूप झोप येते मला. वरुण माझं खूप मन आहे. तुम्हाला झोपायचंय तर तुम्ही झोपा, पण मी तर आईस्क्रीम खाऊनच राहील. श्रद्धा टॉर्च दाखव. हे बघ, इलेक्ट्रिशियन आला बेटा, त्याला बघू दे. आणि दादा जरा बघून सांगा की काय झालंय आणि किती वेळ लागेल सुधारायला. बघतो हा. आई बेटा, आम्हाला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी उद्या जेवायला या. ते काय ना, दोन्ही कुटुंबांना असं भेटायला हवं. अरे काका, असं वाटतं की या दोन तारा आपापसात जोडल्या गेल्याने शॉर्ट सर्किट झालाय, तीन चार दिवस तरी लागतील. आई मी तुला थोड्या वेळात फोन करते. तीन चार दिवस? पण दादा अचानक शॉर्ट सर्किट कसं झालं?